सब्सक्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात अजूनही दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पाहूया की बातमी. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी 11 ते 17 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय किसान मोर्चाने देशभरात आंदोलन सुरू केले आहे. कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 45 दिवसापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. या आंदोलनातील शेतकऱ्यांना मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत. कृषी कायद्यातील 3 विधेयके शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहेत. या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या, विविध उत्पादनांसाठी मिळणारा हमी भाव व शेतकऱ्यांच्या अनेक बाबींवर दुष्परिणाम होणार आहेत. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र मोदी सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जय मल्लेवासी साथियो, राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून 7 दिवसाचा या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण देशामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन चालू केलेलं आहे. हे राष्ट्रव्यापी आंदोलन 7 चरणामध्ये आहे, 7 दिवसाचा कंटिन्यू आहे. यामध्ये 550 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाचे कार्यकर्ते आणि भारत मुक्ती मोर्चाचे सर्व ऑप्शन विंगचे कार्यकर्ते 1 दिवसाचं कलेक्टर ऑफिसच्या बाहेर रोज धरणं आंदोलन, हे कंटिन्यू आज 7 दिवसाचं धरणं आंदोलन आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले सरकारने जे काळे कायदे आहेत ते त्वरित मागं घेण्यात यावे, अन्यथा याच्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चा आंदोलन करणार आहे. या काळा कायद्यामुळं केवळ देशातला शेतकरीच नाही तर सर्व थरातले कामगार असतील, मजूर असतील, सर्व जनतेला त्याचा या काळ्या कायद्याचा त्रास होणार आहे. कारण वर्तमान सरकार आणि भांडवलदारांनी या शेतकऱ्याला पूर्ण कचाट्यात पकडलेला आहे. हे जे केलेले काळे कायदे आहेत, हे कायदे कसे चांगले आहेत असे समजून सांगण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये एक मोहीम आखली जात आहे. ही RSSच्या माध्यमातून आज आम्हाला अशी बातमी समजलेली आहे की वाईमध्येसुद्धा होम टू होम जाऊन, घरामध्ये जाऊन हे RSSचे लोक शेतकऱ्यांना हे कायदे कसे चांगले ते पटवून देत आहेत. मात्र आम्ही हा त्यांचा कुटेलडाव उधळून लावणार आहोत. आम्हीसुद्धा होम टू होम, घर टू घर जाऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सांगणार आहोत आणि सर्व जनतेला सांगणार आहोत की हा कायदा किती आपल्यासाठी किती घातक आहे. तो शेतकरी तर यातून पूर्ण संपणारच आहे, पण संपूर्ण देशातला संपूर्ण भारतीय, संपूर्ण बहुजन समाज या कायद्यामुळे अडचण देणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.